स्वागत आहे तुमचं धनश्री कुकिंग आणि आर्ट्समध्ये। तर आज आपण बघणार आहोत गोबी 65, म्हणजे आपण हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये खातो अगदी तसेच। ते ही क्रिस्पी आणि क्रंची तुम्ही पाहू शकता, याचा क्रिस्पीनेस आणि आवाज क्रंची। तर चला पाहूया आपण त्याची रेसिपी। तर मी इथं साधारणतः अर्धा किलो गोबी घेतली आहे, आपली फुलगोबी। त्याला गरम पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, हळद आणि तिखट घालायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये बेडगी मिरची किंवा कलरसुद्धा यूज करू शकता, पण मी तो वापर केलेला नाही आहे। त्याचबरोबर ओवा आणि जिरे घालायचं आहे, याची पूडसुद्धा घालू शकता तुम्ही, पण मी इथं तसेच घातलेले आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला मैदा किंवा तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथे त्याचबरोबर मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी चवीसाठी घेतली आहे, तीही छान टेस्ट लागते म्हणून। आणि त्याचबरोबर मी इथं मक्याचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ यूज करा, तेही छान छान होईल क्रिस्पी। त्यानेही त्याचबरोबर मैदा आणि मक्याचं पीठ साधारणतः 2 ते 3 चमचे घ्या तुम्ही, तांदळाचंसुद्धा। आणि आपल्याला याच्यामध्ये मैदा 4 ते 5 चमचे आणि कॉर्नफ्लावर पूर्ण वाटी भरून घालायचं आहे। तरी मी आता थोडं कालवून सर्वच घालणार आहे, कारण एकदम जर घातलं तर आपल्याला कन्सिस्टन्सी कळत नाही। तर तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार घालू शकता, म्हणजे पूर्ण गोबीला फ्लावरला, म्हणजे जी फुलगोबी आहे वरची, त्याला लागेल पूर्ण बॅटर इतपत घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून झालं आहे, थोडंसं पाणी घालून आपल्याला कळेल की ते किती लागतं किंवा किती लागत नाही। तर तुम्ही व्यवस्थित पाणी थोडं लावून, म्हणजे घालून कालवू शकता। पाणीही सुद्धा एकदम घालू नका, म्हणजे एकदम पातळ झालं तरी बिघडून जातात आणि घट्ट झालं तरी बिघडून जातात। त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि पाणी घालून व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय कमी जास्त आहे ते पाहून घ्यायचं आहे, कारण याचा अंदाजानेच करायचा आहे आपल्याला। म्हणजे एवढ्या गोबीसाठी एवढी किंवा कॉर्नफ्लावर किंवा हे लागतं असं नाही आहे। तर तुम्ही मेजरमेंट घेता ना, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लावर। आता कॉर्नफ्लावर मी सगळंच घातलेलं आहे, तर कॉर्नफ्लावर 1 वाटीभर घातलेलं आहे मी आणि 2 ते 3 चमचे मक्याचं पीठ घातलेलं आहे। आणि आपल्याला मैदासुद्धा 1/2 वाटी घालायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळून जाईल करत्या वेळेस। तर तुम्हाला अंदाज कळला नसेल तर एखादं तुम्ही तळून बघा, मग तुम्हाला कळून जाईल। तर मी ते या पद्धतीने घेतलेलं आहे, तिन्ही सेम नाही घ्यायचं आपल्याला, मक्याचं कमी, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कॉर्नफ्लावर घातलेलं आहे मी, त्याच्यानंतर थोडं कमी मैदा घातलेला आहे। तरी या पद्धतीनं आपल्याला असं करायचं आहे, तुम्ही पाहू शकता आपल्याला जास्त पातळ नाही घट्ट नाही असं लागेल इतपत या पद्धतीनं करायचं आहे। तर पूर्ण असं फुल, म्हणजे फुलगोबी आहे त्याला लागलं पाहिजे पूर्ण वरच्या साईडने, खाली नाही लागले तरी चालतं दांडानं, त्याचा काहीच इश्यू नाही आहे, पण वरी लागलं पाहिजे व्यवस्थित। आणि बॅटर या पद्धतीनं करायचं आहे, जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही। तर हे आपले तळण्यासाठी रेडी झालेले आहेत 65। याला असेच करून, म्हणजे भिजून ठेवायची गरज नाही, ॲट लगेच तुम्ही करू शकता। तर आपण मी व्यवस्थित केलेलं आहे, तर आता मी तळण्यासाठी घेत आहे हे। तर याच्यात थोडासा मैदा तुम्हाला कमी जास्त वाटल्यास तुम्ही घाला, मला थोडासा कमी वाटत आहे मैदा। त्याचबरोबर मी कोथिंबीर पण घातलेली आहे, कोथिंबीर आपले छान टेस्ट येते याच्यासाठी। अद्रक लसणाची पेस्टसोबत कोथिंबीरही तुम्ही घेऊ शकता। आणि या पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे छानपैकी, आणि कालवून घेतल्यानंतर मग आपल्याला हे तळण्यासाठी रेडी आहे। तर तुम्हाला अंदाज कळत नसेल ना, तुम्ही एक तळून बघा, काहीच हरकत नाही आपल्याला एक तळायला। तर इथं मी तुम्ही बघू शकता मी तळून घेत आहे। जर तुम्हाला उशिराने खायचे असेल 1.5 तासाने किंवा 2 तासाने किंवा 4 तासाने, तर तुम्ही काय करा, एकदम म्हणजे मंदाच्यावर तळून घ्या, नंतर ॲट ए टाईम खाताना तुम्ही फुल गॅसवर कडक करा त्याला, म्हणजे डीप फ्राय करा व्यवस्थित, म्हणजे आपले क्रिस्पी आणि क्रंची होतात। जर तुम्हाला लगेच खायची असेल तर लगेच तुम्ही क्रंची करू शकता। तुम्ही पाहू शकता आपले असे क्रंची झालेले आहेत आणि आवाजसुद्धा दाखवून या पद्धतीने आवडल्यास रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।